शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण बापू पांढरे यांची यशस्वी यशोगाथा पाहिली होती आणि त्याच्यात खूप लोकांनी बापूंजी यांचं काम जे आहे त्याची खूप प्रशंसा केली होती। आज इकडे येण्याचा योग आला। योग आल्यानंतर मला यांच्या या गायींचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरेना म्हणून हा व्हिडिओ काढत आहे। तर मित्रांनो, यायला खरं तर उशीर झालेला आहे, परंतु काही थोडंसं दिसतंय, अंधार जरी पडला असला तरी दिसतंय। तर ह्या बापूजींच्या गायी आहेत की पुन्हा एकदा मी दाखवतोय तुम्हाला। काही महिन्यानंतर मी परत आलेलो आहे बापूजी पांढरे यांच्या या गोठ्यावरती। तर अतिशय चांगल्या गायी तुम्हाला दिसते तिथं आणि दुपारचं काम संपलेलं आहे। या गायी बघतोय आपण, अतिशय सुंदर अशा पुन्हा आपल्याला गायी दिसत आहेत। म्हणजे काही दिवसाच्या नंतर परत आपण हे चित्रीकरण करण्यासाठी आलेलो आहे इथं। आणि तेवढ्याच ताकदीच्या गायी, कुठलीही गाय खराब नाही, अतिशय चांगली जातीवंत आणि गुणवंत अशी ही गायींची पैदास बापूजी यांनी केलेली आहे। आणि त्याच्यानंतर या ज्या कालवडी आपण बघतोय, तर ह्या कालवडी किती दिवसाच्या आहेत? या कालवडी युवराज जे आहेत आता हे, तर युवराजजी दिवसभर या गायींचं काम सांभाळत असतात, बघत असतात। तर थोडीशी माहिती द्या आता ह्या परवा दिवशी संध्याकाळी बर रविवारी हा त्या दोन्ही हिला एक दीड महिना झाला आणि तिला दोन महिना झाले आता। म्हणजे या कालवडीला किती दिवस झाले? हिला दीड महिना झाला। दीड महिना झाला आणि कालवडच आहे काही? कालवड कुठलं सिमेंट वापरलं होतं? या डेनमार्क मधलं भरलं आपण। डेनमार्क तिन्ही पण डेनमार्क मधल्याच आहेत। डेनमार्क मधले हा ओके। आता ही कालवड किती दिवसाची झाली? शिला आता सहावा संपला, सातवा महिना लागला। बर शिला सातवा महिना लागला। हा सातवा कालवड ती पण कालवड शिला दोन महिने झाले ते। दोन महिने हा ते मध्ये जरा ढगाळल्यामुळे माती खात होत ना। बर ते आता लागले चारा आहे खायला लागले। बर मग आता होईन चांगलं त्याच्यावर सुधारून जरा आता। बर 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 म्हणजे बघा किती खूप सुंदर दिसते कालवडी। तीन लिटर पासतो एका टायमाला दूध, तरी पण काय ते माती कसं आता ह्यांचं माती खाण्याचं म्हणजे लहानपणी मातीच खाते ती ना। बर बर त्यामुळे जरा हे झालं डरंगाळलं होतं ज्यादा। बर बर पण कोब्यावरती ह्याच्यावरती जर याला ठेवलं तर मग काय फरक पडू शकतो? हा आता ह्यांना ही तसा पूर्ण एवढा पट्टीबाज कोबाज झाडाखाली धरणार आहे। बर हे लहान वासरासने कोबान गायांना तिकडे ठेवणार आहे आपण त्या झाडापासून पलीकडे मोकळं। बर 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 कुठल्या गायीच्या कालवडी आहेत त्या? श्या गायीच्या कालवडी ही ती अंगाला तिकडे मागं सरून बघते ती तिची आहे। तुम्हाला मागे म्हणलं नव्हतं का ही गाय वेळ झाली आहे तिची कालवड आहे ही? बरं पहिलरच गाय ना? हा पहिलं नाही दुसऱ्यांदा येईल आता। दुसऱ्यांदा येईल हा। बर बर आणि किती दूध दिल आता? तिनं मागल्या बारीनं 11-12 दिलत, आता ह्या बारीनं 13-14 लिटर दूध एका वेळेस। हा म्हणजे साधारण 25-26 लेवल धरली ती ह्या बारीनं। बर आणि ही जी कालवड आहे ती त्या गायची कालवड? ही कालवड त्या गायची कुठली? त्या शेगायची कालवड। बर बर तर ही किती दूध देते? ही पण 15-15 चालते एका टायमाला। 15-15 लिटर? हा ही दुसऱ्यांदा येईल म्हणजे 30 लिटर पर्यंत दूध देते। बर आता चाऱ्यामध्ये काय आता मुरगाच दिसतोय? चाऱ्याला आता आपण काय केलंय सध्या मका ह्या उन्हाळ्याची लय मागली ते म्हणून मागल्या बारे मागल्या महिन्यात दीड महिन्यापूर्वी काय केलं आपण मुरगासच बनवून ठेवला 2 लाख रुपयाला। बर आणि त्याच्यासाठीच म्हणलं आपल्याला उन्हाळ्यात पळापळी नको काय नको आपलं मुरगासच घालायचा आणि ऊस चालू आहे। मग आता मुरगासाचा काय फरक दिसतोय तुम्हाला? मुरगासामुळेच ह्या दोन गाया ज्यादा दूध द्यायला लागले ते। बर आणि त्या पलीकडे तिकडे एक नारळाखाली दोन आहे का त्या पण चांगले देते 10-11 देते पहिला रोज आहे ते। पहिला म्हणजे 20-22-24 लिटर पर्यंत दूध देते ते। बर मुरगासाचा अजून काय फरक जाणवतोय तुम्हाला? मुरगासाचा म्हणजे आता हे आम्ही ह्याच्या मागणी केला नव्हता बरं का, आता ह्या बारीने केलाय तर आमच्यात आता 8 कुळ्या गाय त्या काय आता शिगा गाय 8 कुळीच आहे म्हणजे हिला 8 वायचं झाले या। बर परत ह्या 3 गाया 8 वायच्या मापाच्या आलेल्या आहेत त्या। बर शी आता ती गायला तर सोडूनच दिलंय तिकडून 2 नंबरची गाय तिला सोडूनच दिली आता तिला 8 वायचीच आहे। बर तरी ती गाय अजून 7 लिटर दूध देते। 7 लिटर हा। बर किती वेताची आहे ती गाय? ती आपल्याच आता चौथ्यांदा येईल। चौथ्यांदा हा त्या मालकाच्यात पहिले झालते ना आपल्या 2 झाले ते। बर
आणि शेवशिया दोघी पण आठवाय आणलेल्या याच्या, पण तरी दोन दोन लिटर न गाय मुरघासामुळे वाढले. बर, म्हणजे मुरघासाचा फायदा जाणवला तुम्हाला? हा, थोडा म्हणजे आपल्याला फरक वाटायला आला. आता या वर्षी मुरघास भरपूर बॅगा भरून ठेवायच्या. बर, किती केल्यात आता बॅगा? आता आपण 40 बॅगा केल्यात. 40 बॅग. हा, आणि त्यात दिवसाला किती लागतंय खाद्याचा? दिवसाला आपण काय करतो, मुरघासाची एक पाटी आणि परत एक दुसरी ऊसाची एक ऊसन कडवळ मिस्क करून त्याची एक पाटी टाकतो. बर, असे मी दोन पाट्या टाकतो एका टायमाला. बर बर बर. साधारण एक बॅग किती दिवस जाते तुम्हाला? आपल्याला बॅग ह्या गुराला आता सगळी जनावर धरून तरी मला वाटतं 2 दिवस जाते. 2 दिवस. 2 दिवस एक बॅग. बर बर, म्हणजे 1000 किलोची बॅग. 1000 किलोची. बर बर, एक टनाची बॅग 2 दिवसाला जाते. म्हणजे 1000 किलोची असते, पण त्यात एवढा चारा बसत नाही. आपण आता कसं रोजान माणसं लावून भरलेला चारा आहे, त्यामुळे ती काय हलकं भरल्या असं आपण घरच्या घरी भरलं तर ती टिकावून उकरून काढावं लागतं. आणि आता हे आपण असं खाली आत घातलं तरी उकरून येत. बरोबर, म्हणजे घरगुती केलेलं कधी काम चांगलं? घरगुती केलेलं मुरघा. परंतु एवढे मोठे प्रचंड प्रमाणात करायचं म्हटल्यानंतर आपल्याला? हा नाही, आपण लांबणी खाली मका घेतली होती. मग आता आपण ही इथलं बघायचं का, तिथं वैरण आणायची परत कुटायची भरायची, त्याच्यामुळे म्हणलं दे आपलं त्या ट्रॅक्टरवाल्याला दिली बघा. बरं बरं, अशी झाली. आता दुधाची काय लेवल आहे दिवसाची? आता दिवसा लेवल आहे 210 लिटर जात. 210 लिटर. 210 लिटर दिवसाचं. त्यात पण आता काय झालं, दूध वाढून चाललं असतं. पण आता ह्या गाया जी मेन मोठ्या गाया ज्या आहेत त्या अटकुळे झाल्या, ते असे झाले. आता दर वाढला तर गाया कमी आल्या. त्या तरी ना गाया कमी आल्या तरी नाही, आता 2-3 तरी वेळ येते. आता ही दोन परत माग ती एक वेळलेलीच होती तुम्ही आलं तेव्हा मागल्या वेळेस. पण असे म्हणजे 5-6 गाया चांगल्या आहेत अजून वेळलेल्या. बर बर, तरी ती नाही म्हणलं तरी दिवसाला अजून परी 150 लिटर तरी चालू होते ते दूध. चालवतोय. आता दर काय भेटतोय आपल्याला? आता आपल्याला महागल्या बारीनं 37 रुपये दर बसत होता. बर, आता 36 रुपये बसतो. 36 रुपये. बर, आणि पशुखाद्य हे ती जाऊन दिवसाला किती राहत आहे किंवा महिन्याचं गणित काढलं किंवा? आता आपल्याला महिन्याचं 15 दिवसाला 35,000 गायांना खुराक लागतं. बर, आणि 20,000 वैरण लागते 15 दिवसाला. बर, आणि आपलं 15 दिवसाला पेमेंट निघतंय 1-10, 1-15 पर्यंत पेमेंट. बर बर, म्हणजे 50% खर्चात जात आहे. 50% तुम्हाला? 50% आपल्याला निवळ. म्हणजे 15 दिवसाला 50,000, म्हणजे 1 महिन्याला 1 लाख रुपये. 1 लाख रुपये निवांत राहत. बर बर बर, म्हणजे आता समाधान आहे तुम्ही या व्यवसायात? हा, व्यवसाय समाधान. कसं दर वाढलाय, उलट तू मागल्या 5-6 दिवसात 2 गाया बघितल्या होत्या. पण मी म्हणलं आता शीज आपलं हाईच बरं गाया न वाढवायला, ना जरा म्हणजे कसं गोठ्याचं काम करून घ्यायचं, त्यामुळं थांबलोय आता गाया घ्यायचं. बर बर बर, नाहीतर म्हणत होतो चाललं होतं आमचं नियोजन 5-6 गाया अजून टाकायच्या, म्हणजे लेवल तोडायची नाही 200 ची. बर बर, 200 ची वरूनच चालवायचं दूध. पण जरा थांबलोय आता. आपण त्या मुरघासाकडे जाऊ. चालायचं. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे युवराज जे आहेत आणि त्यांचे जे बंधू आहेत बापूजी पांढरे, तर गेल्या वेळेस आपण बघितलं होतं की दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न भेडसावत होता. त्याच्यानंतर बापूजी यांनी काय केलं की 2 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि 2 लाख रुपये खर्च करून हा चारा त्यांनी तयार केलेला आहे मुरघासाच्या स्वरूपात. तर खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांचं चालू आहे. आणि ह्या बॅग्ज तुम्ही बघताय तर ह्या संपूर्ण बॅग्ज त्यांनी ह्या बनवून ठेवलेल्या आहेत मुरघासाच्या. म्हणजे की कौतुक करावं तेवढं, थोडंच पाठीमागं तुम्हाला दिसत असतील सगळ्या बॅग. तर एवढ्या सगळ्या बॅग्स त्यांनी भरून ठेवलेल्या आहेत मुरघासाच्या. आणि आता मुरघास त्यांना फायदा देतोय, कारण आता वैरणीला त्यांना का कुठं पळायची गरज नाही आहे. म्हणजे की सांगायचं आहे की या धंद्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, की जर तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला अजून त्रास तुमचा कमी होणार आहे. तर त्यातलाच हा एक प्रकार आज आपल्याला पाहायला मिळतोय. तर बापूजी यांचे बंधू आहेत हे युवराजजी, तर त्यांनी आता सांगितलं की मुरघास आता हे किती बॅग आहेत मुरघास? हे आपण 40 भरल्या होत्या, पण ह्यातल्या आता 4-5 बॅगा संपल्या त्या आता चालवला. बर बर, म्हणजे साधारण 45 दिवस होऊन गेलेले आहेत तुम्ही? 45 दिवस म्हणजे आता उद्याच्या 30 तारखेला 2 महिने होत्या ते ना. बर, हा, आणि आता किती बॅग शिल्लक आहेत? आता एक इथले 4-5 बॅगा संपले ते, म्हणजे अजून बऱ्याच शिल्लक आहेत, म्हणजे 35 साईज आहे शिल्लक आता चालवला. बर बर, म्हणजे तुम्हाला हे फायद्याचं वाटतंय? फायद्याचं वाटतंय आपल्याला, हे चांगलं आहे. म्हणजे कसं लय पळापळी होत नाही उन्हाची वैरण हे आणायला, हा हा, अशी भानगडसाठी भरलेलं आहे आपण. बर बर बर, म्हणजे हे
मुरगास प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा असतो? नाही, अवश्य करावं. भरलेले बॅगा चांगले आहेत त्या. कारण आधी केलं नव्हतं आपण. आपण मागल्यावर म्हणजे आपल्याला अनुभव नव्हता, त्याच्यामुळे भरल्या नव्हत्या. पण आता म्हणलं काय झालं, एक बार भरून तर बघू. पण ह्या बारीने आपल्याला रिझल्ट चांगला वाटलाय, त्यामुळे आता आपण एक 5-6 एकरातली मकाच भरून ठेवणार आता. बरं, म्हणजे खड्डा पद्धत आणि बंकर अशा दोन बी पद्धती आहेत. तर ह्या दोन्ही पद्धतीतले सुद्धा तुम्ही निवडू शकता पद्धत. आता कसं बंकर बांधायचं म्हणलं तर बंकरला खर्च आहे. बरोबर. किंवा खड्ड्याचा पद्धत तुम्ही करू शकता. खड्ड्याचं हित म्हणलं का नाही, आमच्या इथं जरा म्हणजे गुशीचा ह्याचा हे जरा हे आहे. बरोबर. हे जर म्हणजे कसं आता आजूबाजून जवळ ऊस आहे, त्यामुळे आम्हाला खड्ड्याचं करायचं येत नाही. बरोबर. मग ती बंकर केल्याला परवडून पण खडा जमणार नाही आम्हाला. ओके ओके. मित्रांनो, अंधार पडलेला आहे पण हरकत नाही, आपल्याला जो काय मेसेज द्यायचा आहे तो आपण बघत आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो आता. तर हे अशा प्रकारच्या बॅग्स यांनी बनवून ठेवलेल्या आहेत. तर खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर हे बॅग्स त्यांनी घरी बांधलेल्या नाहीत, तर त्यांनी जी टीम असते मुरगास बनवण्यासाठी, तर ती मुरगास बनवणाऱ्या टीमकडून त्यांनी हे बनवून घेतलेलं आहे. त्यांनी पाठीमागे एकदा स्वतः मुरगास केला होता, पण त्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं दाबून घेतला होता. आज आता त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे मुरगास आहे तर हे एवढा काही म्हणजे जास्त भरलेला नाही, त्याच्यामुळं बॅग लवकर संपत आहेत. म्हणजे की त्यांनी पहिला जो मुरगास केला होता म्हणजे ते असे म्हणत होते की टिकावानंसुद्धा आपण ते उकडून काढावं लागत असत, पण आता हे सहज हाताने अलगत निघतंय. म्हणजे यातून दुसरी एक गोष्ट आपण करू शकतो की आता जास्त मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर आपण खड्डा पद्धत किंवा बंकर पद्धतीचं नियोजन करू शकतो. पण जर पर्यायच नसेल तर आपण या म्हणजे बॅग्सवर सुद्धा आपण समाधानी राहून अशा प्रकारचा मुरगास आपण करू शकतो. म्हणजे यातून जरी खर्च होत असला तरी पण हा खर्च तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. कारण उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल या दोन्ही ऋतूमध्ये आपल्याला मुरगास जर असेल उषाला तर आपल्याला कुठल्याही चाऱ्याची काळजी नसणार आहे. म्हणजे तुमची जनावरं किती जरी असली तरी तुम्हाला या जनावरासाठी हा चारा अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. तर असे हे बापूजी यांचे बंधू युवराजजी, तर यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. बापूजी हे पण नियोजन करत असतात आणि त्याचबरोबर युवराजजी दिवसभराचं संपूर्ण गोठ्याचं शेड्यूल बघत असतात. तर असे हे युवराजजी आणि बापूजी यांनी या गोठ्याचं नियोजन समाधानपूर्वक केलेलं आहे. आणि हे जे दोन खिल्लार जातीचे बैल दिसत आहेत तर हे वैरण आणण्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर खूप बैलसुद्धा खूप ताकदीचे बैल आहेत. तर हे दोन बैल त्यांनी चारा वाहण्यासाठी केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकरी घरातली जी लहान मुलं असतात तर ती प्रत्येक वेळेस आपल्या आईवडिलांना मदत करत असतात. राजराव यांची जी ही मुलगी आहे गौरी, तर ही या बैलांच्यासाठी चारा टाकताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे कौतुक वाटतं या लहान मुलांचं की जरी लहान असली तरी पण काम खूप मोठं करत असतात आणि खूप एनर्जीनं काम करत असतात. त्याच्यामुळं आपली ही घरगुती कामं खूप हलकी होत असतात, परंतु आपल्या घरातली जनावरांना पण त्यांचा लळा लागलेला असतो. किती जरी मारकी जनावर असतील आपल्याकडे, तर या मुलाच्या प्रेमांच्या पुढं काहीही करत नाहीत. म्हणजे की त्यांना एक मायेची उप मिळत असते या मुलांच्या माध्यमातून. कारण ही मुलं निरागस असतात आणि ती या प्राण्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट केल्यामुळं त्यांना प्रेम मिळत असतं यातून. तर चला अजून आपण थोडासा गोठ्याविषयीची माहिती जाणून घेऊयात. तर आता तुम्ही हा उजेड बघताय, तर या उजेडाच्या खाली संपूर्ण गाय आहेत. आणि तुम्हाला जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की हा फक्त झाडाखाली असणारा गोठा आहे मित्रांनो.